जय भारत। भारतावर आधारित प्रश्नावली क्रमांक एक, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त। भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी। भारतात एकूण किती घटक राज्य आहेत? 29। भारतात विद्युत उत्पादनात प्रथम राज्य कोणते? महाराष्ट्र। भारतातील सर्वात प्राचीन शहर कोणते? हडप्पा। भारतात विजयस्तंभ कोठे आहे? चित्तोडगड। भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? चंदीगड। भारताचे प्रमाण वेळेचे ठिकाण कोठे आहे? मिर्झापूर। भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण? श्रीमती मीरा कुमारी। भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता? एजुसेट। राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? 12। स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे। भारतातील पहिली निर्मल ग्राम राज्य कोणते? सिक्कीम। राष्ट्रध्वजाच्या लांबी रुंदीचे प्रमाण किती आहे? 3:2। बाल हक्क कायदे कोणत्या कलमानुसार मंजूर करण्यात आले? कलम 24। सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय न्यायाधीश कोण? फातिमा बीबी। सागर हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश। दक्षिण भारतातील सर्वात उंच रांग कोणती? अन्नामलाई। पश्चिम मध्य रेल्वेचे विभागीय मुख्यालय कोठे आहे? जबलपूर। समुद्राच्या निमुळत्या भागात तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेल्यास काय म्हणतात? आखात। भारताची सर्वात कमी भूसीमा कोणत्या देशाला आहे? अफगाणिस्तान। भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर आहे? चिनाल नदी। हिमालयाच्या अंतरंग भागात कोणत्या प्रकारचा खडक आहे? स्फटिक। भारतातील सर्वात उंच विमानतळ कोठे आहे? लोह लडाख। भारतातील बाल शिक्षणाचे आद्य प्रवर्तक कोण? ताराबाई मोडक। सैंदव मीठ मोठ्या प्रमाणात मिळण्याचे ठिकाण कोणते? मंडी। भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे? 3,214 किलोमीटर। राष्ट्रीय जलचर कोणते? गंगा डॉल्फिन। श्रीरंगपट्टम शहर कोणत्या नदीकाठी आहे? कावेरी। जलसिंचन क्षेत्रापैकी किती टक्के कालव्याद्वारे ओलिताखाली आणलेले आहे? 29%। बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? म्हैसूर। सुंदरबन अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? वाघ। चांदी हे खनिज उत्पादन क्षेत्र कोणते आहे? सिंगभूम मानभूम। भारतातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय मार्ग कोणता? जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी। सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? अहमदाबाद। तुतीकोरीन बंदर कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू। देशाचा 17% व्यापार गुजरात राज्यातील कोणत्या बंदरातून चालतो? कांडला। 2011 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? 382 चौरस किलोमीटर। मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे? शिलाँग। ओडिशा राज्याची मुख्य भाषा कोणती? ओरिया। गोमटेश्वर पुतळा कोठे आहे? श्रावण बेळगोळ। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीचा दर्गा कोठे आहे? अजमेर। भारतातील सर्वात लांब रेल पूल कोणता? सोन नदीवरील। नागार्जुन सागर धरण कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश। संदेश वहन करणारी भारताची उपग्रह मालिका कोणती? इनसेट। भारतीय रेल्वेचा 17वा झोन कोणता? कलकत्ता मेट्रो। ऑर्चिडस ही दुर्मिळ फुले कोणत्या राज्यात सापडतात? सिक्कीम। बिहू हा सण कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? आसाम। कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्र व गुजरातने वेढले आहे? दादर नगर हवेली। कोलार येथे कोणत्या धातूच्या खाणी आहेत? सोने। भारतीय घटनेचे शिल्पकार कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? वड। राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रात किती आरे आहेत? 24। कोणत्या धातूला राजधातू म्हणतात? सोने प्लॅटिनम।
गेंड्याचे शिंग कशाचे बनलेले असते? केसांचे. गुजरात राज्याची राजधानी कोणती? गांधीनगर. भारताची सर्वात लांब नदी कोणती? गंगा. भरतपूर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. पश्चिम वाहिनी नदीचे नाव लिहा. नर्मदा तापी. अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? सारनाथ. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? पितळखोरा. उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्य शैली कोणती? कथक. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? महानदी. सोन्याच्या खाणी कोठे आहेत? कोलार. कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरील बंदर कोणत्या राज्यात आहे? गुजरात. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. भारताची उपराजधानी कोणती? मुंबई. महात्मा गांधीच्या समाधी स्थळाचे नाव काय? राजघाट. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? श्रीमती प्रतिभाताई पाटील. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? लाल बहादूर शास्त्री. भारताच्या पहिला महिला आयपीएस अधिकारी कोण? किरण बेदी. भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण? विनोबा भावे. भारताची राष्ट्रीय नदी कोणती? गंगा. पृथ्वीवरील एकूण रेखावृत्त किती? 360. भूदान चळवळ प्रथम कोणत्या राज्यात राबवली? आंध्र प्रदेश. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी तयार केली? पंडित नेहरू. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. सारनाथ येथील स्तंभ कोणी उभारला आहे? सम्राट अशोक. जनगणना किती वर्षांनी होते? 10 वर्षांनी. जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर. भारतातील सर्वात शेवटी निर्माण केलेले राज्य कोणते? तेलंगणा. राष्ट्रगीत म्हणण्याचा कालावधी किती सेकंदाचा आहे? 48 ते 52 सेकंद. भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणते? देवधर. भारताचे राष्ट्रीय प्रतीक कोणते? 3 सिंह. भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? लडाख. काश्मीर. अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यात घडले? पंजाब. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भाकरा नांगल. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? महानदी. केंद्रशासित प्रदेशाचा प्रमुख कोण असतो? नायब तहसीलदार. मीनाबकम विमानतळ कोठे आहे? चेन्नई. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय कोण? महात्मा ज्योतिबा फुले. शिखाचे 10वे गुरु कोण? गुरु गोविंद सिंह. राजवाड्याचे शहर कोणते आहे? कोलकाता. संविधान सभेने संविधानास मंजुरी केव्हा दिली? 26 नोव्हेंबर 1949. कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? ओरिसा. वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? बंकिमचंद चटर्जी. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे? दिल्ली. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. किमान किती वय असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान होता येते? 25 वर्षे. नोबेल पारितोषिकाची पहिले भारतीय मानकरी कोण? रवींद्रनाथ टागोर. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? मानस सरोवर. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? झेलम. सध्या रेल्वेचे विभाजन किती झोन्स मध्ये केलेले आहे? 17. भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता? इंदिरा गांधी कालवा. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? विनोबा भावे. महात्मा गांधींनी सुरू केलेली पहिली चळवळ कोणती? चंपारण्य. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? गिरसप्पा. ध्वजदिन केव्हा असतो? 7 डिसेंबर. दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? यमुना नदी. केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 7. राज्यसभेची निवडणूक किती वर्षांनी होते? 2. भारताचे ब्रीदवाक्य कोणते? सत्यमेव जयते. भारतातील पहिली तेलविहीर कोठे आहे? दिग्बोई आसाम.
मेरा भारत महान ही घोषणा कोणी केली? राजीव गांधी। भारतात मोठी लायब्ररी कोठे आहे? कोलकाता। भारतातून सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यातून जातात? महाराष्ट्र। गौतम बुद्धाचे मूळ नाव काय? सिद्धार्थ। दिल्लीचा लाल किल्ला कोणी बांधला? शाहजहान। कात कोणत्या वनस्पती पासून बनते? खैर। शिखाचे सुवर्ण मंदिर कोठे आहे? अमृतसर। पाच नद्यांचा प्रदेश म्हणजे? पंजाब। भारताला किती देशाच्या सीमा लागून आहेत? 7। पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता? शुक्र। भारताच्या नागरिकास मतदानाचा अधिकार किती वर्षानंतर प्राप्त होतो? 18 वर्षानंतर। भारतातील मोठा रेल्वे झोन कोणता? उत्तर झोन। आसाम राज्याची राजधानी कोणती? दिसपूर। भारतात कोणत्या खनिजाचे उत्पादन जास्त होते? अभ्रक। भारतातील चौथी क्रांती कोणती? मोबाईल क्रांती। जोड प्रकल्प म्हणजे कोणती क्रांती आहे? अमृत क्रांती। भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? कर्कवृत्त। भारतातील सर्वात मोठी बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया। दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात? ऑक्सिजन। उत्तर भारतातील सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे? अशोक स्तंभ। देशातील सर्वात मोठा उद्योग कोणता? कापड। भारतातील बगीचाचे शहर कोणते? बंगळूर। सर्वात कमी समुद्र किनारा असलेले राज्य कोणते? गोवा। कोणता दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतात? 26 जून। भारतातील सर्वोच्च नागरिक सन्मान कोणता? भारतरत्न। भारताची सर्वाधिक लांबीची भूसीमा कोणत्या देशाबरोबर आहे? बांगलादेश। मणिपूर राज्याची राजधानी कोणती? इम्फाळ। मिरचीचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे राज्य कोणते? आंध्र प्रदेश। काराकोरम ही कोणत्या पर्वतातील पर्वतरांग आहे? हिमालय। मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? केरळ। भारतातील सर्वाधिक अंतर कापणारी रेल्वेगाडी कोणती? हिमसागर एक्सप्रेस। घरगुती इंधन म्हणून कोणता कोळसा वापरला जातो? पीठ। दोन राज्याच्या राजधानीचे शहर कोणते? चंदीगड, हैदराबाद। दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर। धन्यवाद। लवकरच भेटूया भारतावरील आधारित प्रश्नावली भाग 2 सह।